हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम इन सेकंड लेक्चर ऑफ साउंड। टुडेज पॉइंट इज ट्रांसवर्स वेव्स एंड लॉन्जिट्यूडनल वेव्स। प्रोग्रेसिव वेव्स कैन बी ऑफ टू टाइप्स, ट्रांसवर्स एंड लॉन्जिट्यूडनल वेव्स। ट्रांसवर्स वेव्स अ वेव इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम वाइब्रेट इन अ डायरेक्शन perpendicular to the direction of propagation of wave is called transverse wave. काय म्हटलं आहे बघा, अ वेव इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम, जो पार्टिकल आहे मीडियमचा तो व्हायब्रेट होतो आहे ज्या डायरेक्शननी, ती डायरेक्शन परपेंडिक्युलर असणार आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव, आणि त्यालाच आपण म्हणतो आहे, त्या वेवला आपण म्हणत आहोत ट्रान्सवर्स वेव। फॉर एक्झाम्पल, वॉटर वेव्स आर ट्रान्सवर्स वेव्स, ॲज वॉटर मॉलिक्यूल व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन, परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ वॉटर, व्हाईल द वेव प्रोपॅगेट्स अलॉंग द सर्फेस। आता ते कसं आपण ह्या व्हिडिओच्या साह्याने बघूया। बघा, इथे मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होत आहेत अप अँड डाऊन डायरेक्शननी, ओके। आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन जी रेड ॲरोनी दाखवली होती ती पुढे पुढे जाते, म्हणजे ती परपेंडिक्युलर आहे ह्या मीडियमच्या पार्टिकल्सला। बघा, मीडियमचे पार्टिकल्सचे हे डॉटेड लाईन्स दिसत आहेत, डॉट दिसत आहेत, ते वर खाली म्हणजे अप अँड डाऊन डायरेक्शनला आहे, आणि रेड ॲरो जे दिसत आहेत तुम्हाला ती डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे। हे दोन्ही एकमेकांना काय आहेत, तर परपेंडिक्युलर आहे, ओके। नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सवर्स वेव्स। सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑल पार्टिकल ऑफ द मीडियम इन द पाथ ऑफ द वेव व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव विथ सेम पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड। आपण जे डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे तेच पुन्हा इथे पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये म्हटलेलं आहे, की जे मीडियमची पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होणार आहेत ज्या डायरेक्शननी, ती डायरेक्शन काय असणार आहे, परपेंडिक्युलर असेल डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव। पण ती कशी, तर विथ सेम पिरियड अँड सेम ॲम्प्लिट्यूड। सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, वेन ट्रान्सवर्स वेव पासेस थ्रू अ मीडियम द मीडियम इज डिवायडेड इन टू अल्टरनेट द क्रेस्ट that is region of positive displacement and trough that is region of negative displacement. या डायग्राममध्ये आपण दाखवलं आहे क्रेस्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, राईट। म्हणजेच हा जो एक्स ॲक्सिस आहे त्याच्या वरच्या साईडला जो कर्व आहे त्याला म्हणायचं आहे क्रेस्ट, आणि खालच्या साईडला जो कर्व आहे त्याला म्हणायचं आहे ट्रफ, आणि हे अल्टरनेट असणार आहेत, क्रेस्ट ट्रफ या टाईपमध्ये, ओके। थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, अ क्रेस्ट अँड अन ॲडजसंट ट्रफ फॉर्म वन सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव। द डिस्टन्स मेजर्ड अलॉंग दी वेव बिटवीन एनी टू कन्सिक्युटिव्ह पॉइंट्स इन द सेम फेज दॅट इज क्रेस्ट ऑर ट्रफ इज कॉल्ड द वेवलेंथ ऑफ द वेव। विथ द हेल्प ऑफ डायग्राम आपण बघूया की कोणत्या वेनी हे कव्हर केलेलं आहे। बघा, इथे अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ मिळून, ओके, क्रेस्ट आणि ट्रफ मिळून इथे काय बनलेलं आहे, बघा इथे हा क्रेस्ट आणि हा ट्रफ दोन मिळून वन सायकल कंप्लीट झाली आहे, राईट। आणि जो ॲम्प्लिट्यूड आहे तो सेम ॲम्प्लिट्यूड असणार आहे। बघा, इथे हा पीक पॉईंट जो आहे तो इथे आहे, म्हणजे हायेस्ट डिस्प्लेसमेंट, ओके, याला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड, ही ट्रफची ॲम्प्लिट्यूड, ओके, आणि वन क्रस्ट वन ट्रफ मिळून झाली आहे वन सायकल तयार। त्यानंतर वेवलेंथ कशाला म्हणायचं, तर क्रेस्ट आणि हा सेकंड क्रेस्ट, या कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्टमध्ये काय असणार आहे, जे डिस्टन्स असणार आहे ते वेवलेंथ असणार आहे, किंवा ट्रफमध्ये
हा एक पॉइंट ऑफ आणि हा दुसरा पॉइंट ऑफ या दोघांमध्ये काय असणार आहे जे डिस्टन्स असेल ते वेवलेंथ म्हणतो आहे आपण. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे फोर्थ नंबर, क्रेस्ट अँड ट्रफ ॲडव्हान्स इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर्स ऑफ एनर्जी. क्रेस्ट अँड ट्रफ ॲडव्हान्स इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हे क्रेस्ट आणि ट्रफ जे आहेत ते काय असणार आहेत, ॲडव्हान्स आहेत आपल्या मीडियममध्ये आणि यांच्या थ्रू काय होते आहे तर बघा एनर्जी अशी ट्रान्सफर होते आहे क्रेस्टकडनं ट्रफकडे, ट्रफकडून क्रेस्टकडे, लाईक दिस. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स, ट्रान्सफर्स वेव कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड अँड ऑन सर्फेस ऑफ लिक्विड्स ओनली. ट्रान्सफर्स वेव कुठे ट्रॅव्हल होते आहे तर सॉलिडमधून होते आहे आणि लिक्विडच्या सर्फेसवरती होते आहे फक्त, ऑन सर्फेस ऑफ लिक्विड ओनली. दे कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू लिक्विड अँड गॅसेस. ती लिक्विड आणि गॅसेसमधून ट्रॅव्हल होणार नाही. ईएम वेव्स आर ट्रान्सफर्स वेव्स. ईएम वेव काय आहे, ट्रान्सफर्स वेव्स आहेत, बट दे डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रोपॅगेशन. बट त्याच्या प्रोपॅगेशनसाठी त्यांना मटेरियलची गरज नसते. सिक्स नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, व्हेन ट्रान्सफर्स वेव ॲडव्हान्स थ्रू अ मीडियम देअर इज नो चेंज इन द प्रेशर अँड डेन्सिटी ॲट एनी पॉइंट ऑफ मीडियम. जेव्हा ट्रान्सफर्स वेव ही मीडियममधनं पास होते आहे त्यावेळेला त्या मीडियमच्या पार्टिकल्सचं कुठलाही चेंज नसणार आहे त्या पॉइंटला प्रेशर आणि डेन्सिटीमध्ये. हाऊ एवर शेप चेंजेस पिरियॉडिकली. हां, शेप मात्र पिरियॉडिकली चेंज होतील. बघा इथे शेप चेंज होतो आहे पिरियॉडिकली, राईट. हां बघा इथे क्रस्ट आणि ट्रफ, क्रस्ट ट्रफ असे अल्टरनेट काय होत आहेत ते चेंज होत आहेत. नेक्स्ट सेवन नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इफ व्हायब्रेशन्स ऑफ ऑल द पार्टिकल्स अलॉन्ग द पाथ ऑफ अ वेव आर कन्स्टेंट टू बी इन अ सिंगल प्लेन देन द वेव इज कॉल्ड पोलराइज्ड वेव. ट्रान्सवर्स वेव कॅन बी पोलराइज्ड, म्हणजेच काय की ज्या वेळेला एकाच प्लेनमध्ये ही वेव ट्रान्सफर्स होत असणार आहे इन अ सिंगल प्लेन त्यावेळेला ती काय असणार आहे, पोलराइज्ड वेव असणार आहे. आणि ही ट्रान्सफर्स वेव जी आहे ती म्हणजेच काय टू डायमेन्शन्समध्ये असणार आहे आणि ट्रान्सफर्स वेव काय आहे तर पोलराइज्ड आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स लास्ट एट नंबर, मीडियम कन्वेईंग अ ट्रान्सफर्स वेव मस्ट पजेस इलास्टिसिटी ऑफ शेप. त्या मीडियमची ज्या मीडियममधून ट्रान्सफर्स वेव ही ट्रॅव्हल होते आहे त्या मीडियम मात्र इलास्टिक असायला हवं आहे. नेक्स्ट पॉइंट इज लॉन्जिट्युडनल वेव्स. अ वेव इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल वेव. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्स आर लॉन्जिट्युडनल वेव. काय म्हटलं आहे, अ वेव इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव, म्हणजेच काय की जे पार्टिकल्स आहेत मीडियमचे ते व्हायब्रेट होत आहेत ज्या डायरेक्शनला त्याच डायरेक्शनने ती वेव काय होणार आहे, प्रोपॅगेट होणार आहे, राईट. बघा इथे ही जी डायरेक्शन दाखवली आहे रेड एरोनी ही आहे प्रोपॅगेशनची डायरेक्शन आणि व्हायब्रेशनची डायरेक्शनसुद्धा काय आहे, त्याच डायरेक्शनला आहे म्हणजेच पॅरलल आहे. म्हणून ह्या वेवला म्हणायचं आहे लॉन्जिट्युडनल वेव. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑल द पार्टिकल ऑफ मीडियम अलॉन्ग द पाथ ऑफ द वेव व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव विथ सेम पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. आता इथे सुद्धा काय म्हटलं आहे की ज्या डायरेक्शनला ही वेव प्रोपॅगेट होत आहे या डायरेक्शनला होते आहे आणि पुन्हा व्हायब्रेशनसुद्धा काय त्याच डायरेक्शनला होत आहे, पण कसे होत आहेत, विथ दी सेम पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. बघा इथे सेम पिरियड अँड ॲम्प्लिट्यूडने होत आहे, रेअर फ्रॅक्शन पुन्हा कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन, आणि त्यांचं ॲम्प्लिट्यूडसुद्धा कसं आहे, सेम आहे आणि सेम पिरियडमध्ये होणार आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, व्हेन लॉन्जिट्युडनल वेव पासेस
through a medium. The medium is divided into regions of alternate compression and rarefaction. Compression is the region where the particle of medium are crowded, high pressure zone asnar. While rarefaction is the region where the particle of medium are more widely separated, that is medium gets rarefied, low pressure zone asnar hai. म्हणजे बघा, आता इथे कॉम्प्रेशन दाखवलं आहे आणि कॉम्प्रेशन कसं आहे, खूप जवळ आहे, हाय प्रेशर झोन म्हणूया आपण याला, राईट. आणि इथले हे जे काही पार्टिकल्स आहेत ते कसे असणार आहेत, क्राऊडेड आहेत. आणि इथे मात्र वाईड आहे, बघा हा रेअर फ्रॅक्शन आहे. हा इथून एवढा एरिया जो आहे तो रेअर फ्रॅक्शन आहे, लो प्रेशर झोन आहे. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, अ कॉम्प्रेशन अँड ॲडजसंट रेअर फ्रॅक्शन फॉर्म वन सायकल. एक रेअर फ्रॅक्शन आणि एक कॉम्प्रेशन मिळून काय होणार आहे इथे, तर एक सायकल कम्प्लीट होणार आहे. इथून तर इथपर्यंत ही काय राहणार, एक सायकल कम्प्लीट राहणार आहे. द डिस्टन्स मेजर अलॉंग द वेव बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स हॅविंग द सेम फेज इज द वेवलेंथ ऑफ वेव. सेम जसं आपण ट्रान्सवर्स वेवमध्ये बघितलं होतं, क्रेस्ट आणि ट्रफ मिळून ते जे डिस्टन्स दाखवलं होतं ते काय होतं, तर एक सायकल कम्प्लीट होत होती. इथे रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन मिळून एक सायकल कम्प्लीट होते आहे. आणि जर का आपल्याला वेवलेंथ दाखवायची असेल तर बघा, इथे कॉम्प्रेशन आणि या कॉम्प्रेशनमधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय आहे, वेवलेंथ आहे. पुन्हा जर का रेअर फ्रॅक्शन आपण कन्सिडर केलं तर मीडियम घ्यायचा आहे, मिडल घ्यायचा आहे रेअर फ्रॅक्शनचा, आणि इकडच्या मिडल घ्यायचा आहे रेअर फ्रॅक्शनचा, जिथे खूप वाईड असणार आहे त्या व्हायब्रेशन्समध्ये वाईड डिस्टन्स असणार आहे, तिथून इथपर्यंत काय असणार आहे, वेवलेंथ. ओके, फोर्थ पॉईंट, फॉर प्रोपॅगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स. फॉर प्रोपॅगेशन ऑफ longitudinal waves, the medium should possess the property of elasticity of volume. Thus, longitudinal waves can travel through solids, liquids and gases. Longitudinal wave cannot travel through vacuum or free space. Longitudinal wave ही vacuum मधून किंवा free space मधून कधीही travel होत नाही. तर त्यासाठी आवश्यकता असते ती मीडियमची. शूट पदेस द प्रॉपर्टी ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. दस लॉन्जिट्युडनल वेव कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणून त्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधनं ट्रॅव्हल करू शकतात. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे, द कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन ॲडव्हान्स इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ एनर्जी. इथेसुद्धा रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन काय असणार आहे, तर रिस्पॉन्सिबल असतील त्या एनर्जी ट्रान्सफर करता. ट्रान्सफर ऑफ एनर्जी होणार आहे रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन. बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन कशा पद्धतीने तयार होत आहे ते. बघा, कॉम्प्रेशन दाखवलं आहे जिथे क्राऊडेड असणार आहे, त्यानंतर जिथे वाईड डिस्टन्स दिसतो आहे तिथे रेअर फ्रॅक्शन म्हणत आहेत. हे रेअर फ्रॅक्शन्स झाले, आर्नी आपण त्याला डिनोट केलं आहे. आणि ही डायरेक्शन असणार आहे प्रोपॅगेशनची, आणि सेम डायरेक्शन आहे इथे व्हायब्रेशनची. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज नंबर सिक्स, व्हेन longitudinal wave advance through a medium, there are periodic variations in pressure and density along the path of wave and also with time. Longitudinal wave advances through a medium, there are periodic vibrations. Periodic vibrations asnar ahe ani tithe pressure ani density along the path of wave and also with time. यामध्ये काय असणार आहे, व्हेरिएशन्स असणार आहे, किती त्या क्राऊडेड असणार आहेत म्हणजे हाय प्रेशर राहील, आणि जिथे रेअर फ्रॅक्शन्स असणार आहेत तिथे लो प्रेशर राहील. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अँड लास्ट,
longitudinal waves cannot be polarized as the direction of vibration of particle and direction of propagation of wave are same or parallel. Longitudinal wave ही polarized रहना नहीं, cannot be polarized as the direction of vibration of particle and direction of propagation. कारण काय की ते दोन्ही ही कशा आहेत, पॅरलल आहेत, सेम आहेत, म्हणून त्या पोलराइज्ड राहणार नाही.